नाशिकच्या गंगापूर धरणातूनही पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। या धरणातून 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलंय। गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आलंय। तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। गंगापूर धरणातून आज पुन्हा एकदा सकाळी 9 वाजल्यापासून 2000 क्युसेकने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळे धरणातून आज सकाळी 9 वाजता धरणाचे 4 गेट उघडण्यात आलेले आहेत आणि या चारही गेटमधून प्रत्येकी 500 क्युसेक एकूण 2000 क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे। गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये काल रात्रीपासून पाऊस कोसळतो आहे। गंगापूर धरण मागच्या आठवड्यातच 100% भरलेलं आहे आणि आता काल रात्रीपासून पुन्हा एकदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। मागच्या आठवड्यात देखील गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आलेला होता आणि आता पुन्हा एकदा गुलाबी चक्रीवादळाचा परिणाम नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आहे। पुढच्या 48 तास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे आणि परिणामी गंगापूर धरणातून आज सकाळपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून 2000 क्युसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे। पाऊस आणखी मोठ्या प्रमाणात वाढल्यास धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होणार असल्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचं प्रमाण आणि धरणात नव्याने होणारी पाण्याची आवक याची तुलना करून धरणातून टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून आता नदीकाठच्या रहिवाशांना देखील खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।